संपूर्ण जातीचा म्हणजे सारे गम पधनी असे सगळे स्वर असणारा राग, फक्त म तीव्र आणि बाकी स्वर शुद्ध, हे सात स्वर म्हणजे षड्ज शिव हे, ऋषभ गिरिजा, गणपती गंधार हे, रिद्धी मध्यम, सिद्धी पंचम, त्रिशूल में देवताकार हे, निषाद नंदी शिव चरण में सात स्वर संसार हे, ताल डमरू गीत गंगा लय में ही ओंकार हे। या संगीताची उत्पत्ती ओंकार नादामधून झाली, जो शब्दब्रह्म आहे, नादब्रह्म आहे, आणि ह्या स्वरांमधून समर्पण भावनेने परमेश्वराची प्रार्थना आराधना केली, मनापासून साथ घातली, तर भक्तीच्या फुलांनी सृष्टीचा गाभारा दरवळून जातो। तेजोमय नादब्रह्म हे प्रवीण दवणे यांनी लिहिलेली प्रार्थना, अप्रतिम शब्द, श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं आणि सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं हे गाणं ऐकलं की असं वाटतं की यमनच्या सुरासुरांचा आनंद देणारी श्रीधर फडके यांची ही स्वररचना म्हणजे यमन रागालाच एक तेजोमयता आहे। सादर करतायत अनघा आणि गौरी।